सावरकर यात्रेनिमित्त संपूर्ण सिंदखेडेतील आमदार असतील किंवा खासदार संपूर्ण आज भंडाऱ्यात एकत्रित आले आणि आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी भाजपचे खासदार सुनील मेंढ्यात. भाऊ, काय सांगाल 2024 निवडणुकीची तयारी भाजपकडून होत आहे का? हिंदुत्वाच्या प्रखर नारा घेऊन खरं म्हणजे तर महाराष्ट्रात ही सावरकर यात्रा निघाली, आपण कसं बघताय याकडे? एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे, काँग्रेसचे राहुल गांधी असो की मणिशंकर असो, ज्या पद्धतीने वारंवार आमच्या प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपल्या वारंवार अपमान करतात आहेत, त्यांना अवमानजनक भाषा वापरतात आहेत, ज्या राहुल गांधींनी आतापर्यंत कुटुंबाच्या पलीकडे देश माहिती नाही, कुटुंब म्हणजेच देश असे समजणारे राहुल गांधी, त्यांनी ज्यांनी अख्खं आयुष्य देशासाठी स्वातंत्र्याकरता ज्यांनी अख्खं आयुष्य वेचलं अशा स्वातंत्र्यवीराविषयी बोलतील त्या आम्ही गप्प बसणार नाहीत. आणि निश्चितच सावरकर, छत्रपती सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादीसुद्धा होते, त्याचासुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून त्यांच्या सन्मानार्थ आम्हीच म्हणून नाही तर पूर्ण लोकांकडनं पूर्ण समाज इथे एकत्र आलेला आहे आणि हे लोकांना जाणवून देऊ इच्छितो आम्ही या लोकांना की वारंवार तुम्ही जर अपमान केलात तर आम्ही स्वस्थ बसणार नाहीत आणि यांना यांची जागा दाखवून देऊ. सावरकर गौरव यात्रेनिमित्त भाजप खासदार असतील, आमदार एकत्र येऊन खरं म्हणजे सावरकर यात्रा संपूर्ण महाराष्ट्र निघत आहे. तेजस्वी मोटोरे, TV9 मराठी, भंडारा. We'll be right back.